मित्रांनो जगातील सर्वोच्च पुरस्कार तो म्हणजे नोबेल पुरस्कार एकूण सहा क्षेत्रांमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार या सहा क्षेत्रांपैकी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा पुरस्कार या पुरस्काराच्या विजेत्यांची आणि त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या चालू घडामोडी पुरस्कार भाग एकतीस अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे आणि आजच्या व्हिडिओतील माहिती सुद्धा अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा नमस्कार मित्रांनो मी सागर घाल माझ्या स्पर्धा गुरु या, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नवनवीन माहितीसाठी स्पर्धा गुरु हा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण नोबेल प्राईज दोन हजार वीस या पुरस्काराच्या वैद्यकीय क्षेत्रातील मानकऱ्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी नोबेल पुरस्कार दोन हजार वीसच्या प्राथमिक माहितीवरती एक नजर टाकूया मित्रांनो या पुरस्कारांना सुरुवात एकोणीसशे एक, एक सालापासून झाली सर अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यू पत्रानुसार या पुरस्कारांना सुरुवात करण्यात आलेली होती आणि दरवर्षी या पुरस्कारांचं वितरण सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरण दिनाच्या निमित्तानं दहा डिसेंबर रोजी त्या ठिकाणी के केलं जात तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा एकूण सहा क्षेत्रांमध्ये दिला जातो शांतता साहित्य भौतिकशास्त्र रसायनशास्त्र औषधशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा एकूण सहा क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो यामध्ये सर्वात अलीकडे जो पुरस्कार दिला गेला ते एकुन एकुन सा क्षेत्र म्हणजे अर्थशास्त्र एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे एकोणीसशे एक सालापासून मात्र वरील जे काही पाच क्षेत्र आहेत या पाच क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार दिला जात होता या पुरस्कारांचं वितरण सुद्धा दोन ठिकाणावरून केलं जातं साहित्य अर्थशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि औषधशास्त्र या, या पाच क्षेत्रातील पुरस्कार स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणावरून करण्यात येत सर आल्फ्रेड नोबेल हे मूळचे स्वीडनचे होते शास्त्रज्ञ होते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम होऊन या पाच क्षेत्रातील पुरस्कारांचं वितरण केलं जातं आणि शांतता या एकाच क्षेत्रातील पुरस्काराचं वितरण नॉर्वेची राजधानी ऑस्लो या ठिकाणावरून करण्यात येतं मित्रांनो या पुरस्काराच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी एकूण चार निवड समिती कार्यरत आहेत या निवड समिती नेमक्या कोणत्या आहेत त्या कोणत्या क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करतात किंवा मानकऱ्यांची निवड करतात ते जाणून घेऊया द रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या, या निवड समितीच्या माध्यमातून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या तीन क्षेत्रातील विजेत्यांची निवड केली जाते द रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूट या निवड समितीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विजेत्यांची निवड केली जाते द स्विडिश अकॅडमी साहित्य क्षेत्रातील विजेते निवडते आणि द नॉर्वेजियन नोबेल अकॅडमी शांतता क्षेत्रातील विजेत्यांची घोषणा करत असते तर मित्रांनो यावरती प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो की कोणत्या क्षेत्रातील नोबेलच्या विजेत्यांची घोषणा कोणती निवड समिती करते किंवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे यावरती व्यवस्थित लक्ष असू द्या हे लक्षात ठेवा जे विजेते या पुरस्काराचे ठरतात त्यांना तेवीस कॅरेट सोन्याचं दोनशे ग्रॅमचं पदक आणि प्रशस्ती पत्रक त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्राला अकरा लाख वीस हजार अमेरिकन डॉलर एवढी प्रचंड रक्कम देऊन त्या ठिकाणी विजेत्यांचं कौतुक केलं जातं सन्मान केला जातो हे जे पदक तेवीस कॅरेट सोन्याचं दिलं जातं या पदकाच्या एका बाजूला नोबेल चित्र व त्यांची जन्म आणि मृत्यू तारीख तर ता दुसऱ्या बाजूला युनानी देवी आयसीसचं चित्र आणि त्याचबरोबर रॉयल अकादमी ऑफ सायन्स स्टॉक होम पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीची माहिती सुद्धा दिलेली असते तर मित्रांनो आता आपण वैद्यकीय क्षेत्रातील किंवा औषधशास्त्रातील नोबेल प्राइज ट्वेंटी ट्वेंटी बाबत माहिती जाणून घेऊया या क्षेत्रातील पुरस्काराची घोषणा पाच ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी करण्यात आली दोन हजार वीस साली या पुरस्काराचे तीन त्या ठिकाणी मानकरी ठरलेले आहेत मित्रांनो कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन एवढेच मानकरी या पुरस्काराचे असतात अमेरिकेचे हार्वी अल्टर ब्रिटनचे मायकल हॉटन आणि अमेरिकेचे चार्ल्स राईस या तिघांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे द रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूट या निवड समितीनं या तीन विषाणू शास्त्रज्ञांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे यांना अकरा लाख वीस हजार अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस या, या तिघांमध्ये समप्रमाणात विभागून दिलं जाणार आहे वैद्यकशास्त्रातील आतापर्यंत एकोणीसशे एक सालापासूनचा जर विचार करायचा झाला तर दोनशे बावीस एवढे मानकरी ठरलेले आहेत आणि यापैकी बारा महिला मानकऱ्यांचा सुद्धा समावेश आहे आता जाणून घेऊया या तिघाही मानकऱ्यांचं संशोधन कार्य मित्रांनो हिपॅटायटिसच्या आजारावर महत्वाचे संशोधन करणाऱ्या या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे दशलक्ष लोकांना दरवर्षी लागण होणारा आणि एक लाख लोकांचा दरवर्षी बळी घेणाऱ्या हिपॅटायटिस सी विषाणूच्या शोधासाठी हा पुरस्कार या तिघाही शास्त्रज्ञांना जाहीर झालेला आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हा घातक आजार आहे समितीनं या विजेत्यांबद्दल काय उद्गार काढले तर रक्तातून निर्माण होणाऱ्या हिपेटायटिस आजाराविरोधातील लढाईत या शास्त्रज्ञांचं महत्त्वाचं योगदान आहे हेपेटायटिसच्या आजारामुळे मोठ्या संख्येने लोकांना सायरोसिस आणि यकृताचा कर्करोग होतो हा आजार जागतिक पातळीवरील प्रमुख आजारांपैकी एक आहे या तिन्ही शास्त्रज्ञांनी हिपेटायटिस सीची ओळख पटवता येईल अशा विषाणूचा शोध लावला असल्याचे पुरस्कार समितीनं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या याच संशोधन कार्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे हिपेटायटिस सी या आजाराचं स्वरूप नेमकं काय ते जाणून घेऊया हिपेटायटिस आजाराचे हे तिसरे रूप पहिल्या ए आणि बी या दोन जगामध्ये या आजारामुळे दरवर्षी किमान एक लाख जणांचा बळी जातो जास्तीत जास्त चार लाख लोक या आजाराला दरवर्षी त्या ठिकाणी बळी पडतात सर्वाधिक बळी घेणाऱ्या आजाराच्या यादीत पहिल्या स्थानावर एचआय असून दुसऱ्या क्रमांकावरती क्रमांकावरती आहे तिसऱ्या सी हा आजार आहे यामुळे हा शोध जो आहे या विषाणूचा शोध हा महत्वाचा शोध ठरलेला आहे आणि म्हणून या शोधाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे हिपॅटायटिस नेमका काय आहे तर हिपॅटायटिस हा एक ग्रीक शब्द आहे आणि तो यकृत आणि सूज या शब्दापासून बनलेला आहे हा व्हायरल संसर्गाचा एक आजार आहे अत्याधिक प्रमाणात मद्यपान दूषित वातावरण आणि ऑटोयुमिन रोगामुळेही हा आजार होतो हिपेटायटिस आजाराचा शोध एकोणीसशे चाळीस मध्ये लागला आणि ए आणि बी हे दोन स्वरूप त्या ठिकाणी त्याच्या समोर आलेले होते हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस बी हे हिपेटायटिसचे पहिले दोन प्रकार आहेत या अगोदर फक्त हे दोनच आजार त्या ठिकाणी आढळलेले होते परंतु नेहमीच अस्पष्ट असतात आणि हिपेटायटिस सी विषाणूच्या शोधामुळे क्रॉनिक आता माहिती झालेली आहेत रक्त चाचणी आणि नवीन औषधे आता विकसित करता येणार आहेत यामुळे जगभरातील लाखो लोकांचे प्राण वाचवता येणं शक्य होणार आहे हिपेटायटिस ए नेमकं का काय आहे हे जाणून घेऊया दूषित पाणी आणि दूषित अन्न पदार्थामुळे होणारा हा आजार आहे या आजाराचा बाधित रुग्ण फार काळ आजारी नसतो उपचारानंतर रुग्णाची प्रकृती बरी होते हिपेटायटिस बी नेमकं का काय आहे तर मित्रांनो एच्या तुलनेत हा घातक आजार आहे रक्त आणि शरीरात असलेल्या फ्यूडच्या माध्यमातून हा आजार फैलावतो रुग्णाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होतो, होतो आणि आजार पसरल्यानंतरच याची लक्षणं दिसतात त्यामुळे बहुतांशी रुग्ण हे अपंग होतात किंवा मृत्युमुखी पडतात संशोधकांविषयी आता माहिती जाणून घेऊया पहिल्यांदा जाणून घेऊया हार्वे अल्टर यांच्याविषयी मित्रांनो हार्वे अल्टर हे अमेरिकन वैद्यकीय संशोधक विषाणू शास्त्रज्ञ आणि फिजिशियन आहेत मित्रांनो ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ बेथेस्डा मेरिथलँड येथील वॉरेन ग्रँड मॅग्नसन क्लिनिकल सेंटरमध्ये ट्रान्सफ्युजन मेडिसिन विभागाच्या संशोधनासाठी सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत याचबरोबर यू एस फूड अँड ड्रग्ज प्रशासकीय विभागात असताना अल्टर आणि एडवर्ड टावर यांनी चिंपाजीमधील प्रेशन अभ्यासाद्वारे ट्रान्समिशन अभ्यासाद्वारे हिपेटायटिसचा ए आणि बीपेक्षा एक नवीन प्रकार संक्रमित झाल्याचं सिद्ध केलं आणि याचमुळे पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हिपेटायटिस सीचा शोध लागला आणि याच शोध कार्यामुळं त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पुढील संयुक्त विजेते आहेत संशोधक आहेत मायकल हॉटन मित्रांनो मायकल हॉटन हे एक विषाणू शास्त्रज्ञ आहेत हिपेटायटिस सी आणि हिपेटायटिस डीच्या शोधामुळे ते जगप्रसिद्ध आहेत एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हिपेटायटिस डी चा शोध लागलेला आहे सध्या अल्बर्टा विद्यापीठातील कॅनडा एक्सलन्स रिसर्च चेअर सेंटरमध्ये ते प्रोफेसर आहेत आणि याचबरोबर याच विद्यापीठातील िका शिंग अप्लाइड व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटचे ते विद्यमान संचालक देखील आहेत दोन हजार एकोणीस साली अँग्लिय विद्यापीठाकडून विज्ञान या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट म्हणजे पी एच डी देऊन त्यांचा बहुमान करण्यात आलेला आहे दोन हजार ते सा तेरा साली एक लाख अमेरिकन डॉलरचा मानाचा गॅडनर फाउंडेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारणारी ही पहिली व्यक्ती ठरलेली आहे आणि त्याचं कारण ते म्हणजे त्यांच्याबरोबर संशोधन करणाऱ्या दोन संशोधकांना हा पुरस्कार जाहीर झालेला नव्हता माझ्या संशोधनातील दोन सहकाऱ्यांशिवाय हा पुरस्कार स्वीकारणं हे मला मान्य नाही आणि या कारणामुळे त्यांनी हा पुरस्कार नाकारलेला होता पुढील तिसरे संयुक्त विजेते आहेत ते म्हणजे चार्ल्स राईस मित्रांनो चार्ल्स राईस हे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आहेत न्यूयॉर्क येथील रॉक फेलर विद्यापीठात सध्या ते विषाणूशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे ते फेलो आहेत नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते सदस्य आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वैद्यकीय क्षेत्रातील दोन हजार वीस सालच्या मानकऱ्यांची त्यांच्या संशोधन कार्याची त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती जाणून घेतली आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजचा व्हिडिओ यामधील माहिती अत्यंत या महत्वाची आहे आपण आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि नवनवीन माहितीसाठी स्पर्धागृह हा चॅनल आत्ता सबस्क्राइब करा आणि पाहत रहा आपला आवडता चॅनल स्पर्धा गुरु धन्यवाद